नमस्कार, मी संकेत कोकणच्या बलिराजामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. काल आम्ही बलिराजा शेतकरी संघातर्फे काल चिपळूणला गेलो होतो. चिपळूणला गेल्यानंतर मुरादपूर कुंभेवाडी येथे आम्हाला स्थानिक प्रशासनामार्फत तिथे सोडण्यात आलं. तिथून आम्हाला एक घर देण्यात आलं, तिथे की साफसफाई करायची होती. आम्ही इथूनच ठरवून गेलो होते, आम्हाला जो काम भेटेल तो आम्ही करणार होतो. 22 तारखेनंतर तिथे अन्न आणि पाण्याची खूप गरज आहे आणि खूप कमी प्रमाणात तिथे उपलब्ध आहे. जर तुम्हाला मदतच करायची असेल ना, तर प्लीज तुम्ही स्वतः तिथे जा अन्न आणि पाणी घेऊन. खूप गरज आहे तिथे. तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही स्वतः जा तिथे, कारण तिथे मधीच काही वस्तू गायब होतात आणि त्या लोकांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः गेलात की तिथं डायरेक्ट त्या माणसांच्या हातात द्या, किंवा कोणतंही गाव ठरवा, किंवा तुम्ही पॅकेज तयार करा. गाव किती आहेत, लोकसंख्या किती आहे, आणि गर्टीपेक किंवा मानसिक कसं देत आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुमच्याकडे क्लब असतील किंवा तुमच्या मित्रांचे किंवा काही काही असेल, त्यांच्यावर पण मदत होईल का बघा, जेणेकरून तिथली घरं किंवा तिथली कुटुंब तुमच्या आशीर्वादाने चांगली राहतील. ज्या घरात गेलो होतो ना, तिथे एवढी बेकार परिस्थिती, एवढा बेकार वास येत होता तिथे की आता शिरू शकत नव्हता. की दुपारभर त्यांच्याकडे चिखल होता घरामध्ये, त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, त्यांचा फर्निचर पूर्ण पाण्याखाली गेलेला. त्यांच्याकडे कांद्याचे खॉटखाली जे पावसाळ्यासाठी त्यांनी साठवण केलेली आहे, त्याला पूर्ण मोड आलेले, म्हणजे कमीत कमी 7 ते 8 इंचाचे असे एवढे मोड आले, पूर्ण कांदा कुसलेला त्यांचा. एवढी वाईट बेकार परिस्थिती होती तिथे. पिण्याच्या पाण्याची पण खूप टंचाई होती. एवढंच विनंती आहे की तुम्हाला, की तुम्हाला मदत करायची आहे ना. तुम्हाला जर फिजिकली होत असेल तर एक नंबर, तुम्ही जा तिथे. फिजिकली खूप गरज आहे त्या लोकांना, कारण त्यांची घरं स्वच्छ नाही तर ते घरी कशी राहतील. ते एकट्या दुकट्याचं हे काम होणार नाही. आम्ही काल 22 जणं गेलेलो, 22 जणात एक घर फक्त साफ झाला, एवढा घर पूर्ण घाण झालेला. त्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ बनवले, जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं आम्ही काम केलं आहे. तुमच्या जेवढी मदत होईल तेवढी करा. समोर बघताय ती वाशिष्ठी खाडी आहे, आणि ह्या नदीला पूर एवढा होता की समोर कपडे बघताय, कमीत कमी 25 ते 30 फूटची पाण्यापातळी वाढलेली, आणि आजूबाजूची गावं सर्व पाण्याखाली गेली. तर समोर ओला पट्टा दिसतोय दगडाला, तिथपर्यंत पाणी इथे भरलेलं. इकडची एवढी परिस्थिती बिकट आहे. सर्वीकडे चिखल झालाय. समोरचं जे ग्राउंड बघताय ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. इथे 25 ते 30 फूट आणि हा घराचं जे वरची सिलिंग आहे तिथपर्यंत पाणी गेलेला. इकडच्या घरांची तुम्हाला एक आतमधले व्ह्यू दाखवतो. पूर्ण इलेक्ट्रिक वस्तू सुद्धा इकडे पाण्याखाली गेले आहेत. इकडेही तुम्ही बघू शकता की किती पाण्याची घरामध्ये, आणि इथल्या घरातील वस्तू सुद्धा बघा कशा ठेवल्या. पाण्याची बाटली इथपर्यंत होती, पाण्याची बाटली इथपर्यंत होती. खाली टाकायला गेलं खाली टाकून द्यायचं. एक पावडा नाही घमेला पाहिजे. आहे पाणी भरलं तर आम्हाला काही कल्पना लागलेली नाही. पाणी भरती वेळी अचानक पाणी भरलं आणि घरातलं वगैरे पूर्ण नुकसान झालेलं आहे. गंड घरात माती चिखल बसलेली आहे, सगळी वाट लागली. आणि दादा इकडे किती वाजता साधारण पाणी भरायचं गॅप फास्ट होता? पहाटे अचानक 3:30-4 दरम्यान पाणी भरायला सुरुवात झाली, आणि पाणी एकदम फुल स्पीडला पाणी भरत होतं. एकदम 7 वाजेपर्यंत पूर्ण घरात पाणी आलं. पाणी आलं आणि तुम्ही नंतर मी इथून कसे गेलात बाहेर? इथून आम्ही वाडीची आमची म्हणजे मित्रमंडळी वगैरे आली, त्यांच्या
परंतु पाणी येतो दादा साधारण दरवर्षी इथपर्यंत येतो खालच्या पायथ्याने नाही हां ह्या पायथ्यापर्यंत दरवर्षी असायचं हां पण ह्या वर्षी अचानक एवढं भरपूर वाढलं आणि आत्ताची लेवल ह्या कपाटाच्या वरती म्हणजे कपाट म्हणजे ट्यूबलाईटच्या वरती इथपर्यंत होती जवळजवळ 7 ते 8 फूट पाणी होतं आपल्या ओ किरण आणि ते आमचे गावचे वरिष्ठ दादा म्हणजे आमच्या गावचे सरपंच त्यांच्या पुढाकाराने आम्ही इकडे सर्व साफसफाई करायला आलो आज आम्ही दादाच्या प्रेरणेने इथे साफसफाई करायला तर दादा दोन शब्द बोलेल खरं म्हणजे कसं की हा महापुरामध्ये मोठं संकट आलेलं मी प्रत्येकाला आवाहन करू शकतो करू इच्छितो की प्रत्येकाने आपला मर्यादेचा हातभार थोडाफार का होईना जर तुम्ही आपल्या कोकणवासियांना लावला तर खरोखर यांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचते आज ज्या घरी आम्ही आलोय खरं वास्तविक अशी आहे की ते जवळजवळ 1/2 फूट चिखळ आहे लोक राहणार कसे आणि घरात 2 माणसं कसं शक्य आहे की नाही हे साफसफाई करणं जर प्रत्येकाने हा विचार केला प्रत्येक जर या ठिकाणी आलं आर्थिक सहकार्य नसेल वर तरी पण इतके जर आले कुठल्याही संघटनेच्या माध्यमातून आज जेव्हा मी आलो आहे बळीराजा शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो तर खरोखर मी जे आमचे गावातील स्थानिक किंवा इतर जे लोक आले त्यांचे आभार व्यक्त करेन की खरोखर असे मोठे सहकार्य करतात त्याबद्दल आणि प्रत्येकाने सहकार्य करावं आवर्जून करावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती धन्यवाद वरती आहे ना पाण्याच्या वाटले घेतले तिकडे हो घेतले चांगलं पाणी आपली एक बाजू क्लिअर झाली आहे अजून हिला फक्त लास्ट पाणी मारायचं आहे आणि इथला मंदिर घरी बघू शकता तुम्ही मंदिरात देवच उरले नाही तिथे मी जे हे पाटी बघताय ते नक्षी नाही आहे ते पाण्याने सतत 1.5 दिवस पाणी भरलेला तर जे हे Thank you.
अमोल आणि हा प्रतीक आहे. बाथरूम आहे. हा किचन आहे. किचनमध्ये खूप सारी कानं होती आणि इथे एक खॉट होता. खॉटवरती भरपूर साहित्य होते. आम्ही ते सर्व बाहेर नेलं आहे आणि ठेवलं आहे. जेवढं सुख साहित्य आहे ते पाणी नाही गेलं तेवढं सर्व वरती ठेवलं आहे आम्ही. इथे आम्ही जेवढं आमच्यापर्यंत होईल तेवढं केलं आहे. मंदिरही भरपूर घाण होता आणि आता आम्ही व्यवस्थित केलं आहे. आता आम्ही बेडरूम बघताय. इथे खूप सारे कपडे होते. एक खॉट होता. अजून मुसळधार पाऊस झालेला आहे. ह्या पावसाने चिपळूण तालुक्याची अवस्था अशी गंभीर गेलेली आहे. बळीराजा शेतकरी संघाच्या माध्यमातून जेव्हा आमच्या कानावर आम्ही एक महाड आणि चिपळूण इथे एक मदत कार्य करण्याचं ठरवलं होतं. ही मदत कार्य म्हणजे छोटीशी आमची फक्त जस्ट मेहनत होती. दुसरं काही नाही. इथले आमचे आतिश आशिष जावळे यांचे मित्र तर त्यांच्या घरामध्ये राहण्याची व्यवस्था सुद्धा नव्हती. त्यांचं कुटुंब इथून हलवण्यात आलं होतं आणि घरामध्ये खूप अशी नुकसान झाली आहे. म्हणजे भरपूर अगदी घरात कुठलीही वस्तू राहिलेली नाही. अगदी अन्नधान्यापासून असणारे घरातले सर्व सामानासकट सर्व सामान खराब झालेलं आहे आणि त्या अवस्थेमध्ये सुद्धा ते जाऊन दुसऱ्याच्या घरात आज आसरा घेऊन थांबलेले आहेत. इथे एवढं चांगलं घर जरा तिकडे केलं. एवढं चांगलं घर असतानासुद्धा त्यांना दुसऱ्याच्या घरात जावं लागलं. म्हणजे ह्या पावसाने भल्या भल्या लोकांना अक्षरशः रस्त्यावर आणलेलं आहे. अशी वेळ पुन्हा येऊ नये हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बळीराजा शेतकरी संघाला जेव्हा जेव्हा अशा संकटकाळी हाक मारली जाईल तेव्हा आम्ही आवर्जून नक्कीच उपस्थित राहू. धन्यवाद. धन्यवाद. इथून आपण आता आपल्या घरी जातो. या ट्रकने आपण आपल्या घरी जाणार आहोत.